आदरणीय पवारसाहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या महाविकास आघाडीच्या लढवय्या कार्यकर्ते बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, बऱ्याच दिवसांपासून आपल्या तिन्ही पक्षाचे आणि सोबत जे आणखी मित्रपक्ष आहेत यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेण्याचं एक ठरत होतं, मुहूर्त लागत नव्हता। आज तो योग जुळून आला, चांगला मुहूर्त आहे। कालच स्वातंत्र्य दिन आपण साजरा केलेला आहे आणि आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात आपण करतो आहोत। येता येता बातमी मी पाहिली, निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेते। माझं तर मत आहे त्यांनी आज महाराष्ट्राची निवडणूकच जाहीर करून टाकावी, आमची तयारी आहे। तयारी आहे बोलायला खूप सोपं आहे, पण वाटते तेवढी लढाई काही सोपी नाही आहे। आपण लोकसभा तर शत्रूला पाणी पाजलंच आहे, मी राजकीय शत्रू म्हणतोय। लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या रक्षणाची लढाई होती, लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती। जरा खाली बसून घ्या ना कॅमेरेवाले, राव रे, त्यांना पण राव द्या, कारण त्यांच्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात आपले विचार पोहोचवत आहोत। ठीक आहे, जरा बसून घ्या। आताची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची आहे, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची ही लढाई आहे। जे महाराष्ट्र लुटायला आलेले आहेत, मध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांसमोर बोललो होतो की लढाई लढायची तर कशी लढायची, अशी जिद्द पाहिजे, एक तर तूर असेल ना तर मी राहीन, या जिद्दीने लढाई लढली पाहिजे। फक्त हे तूर असेल किंवा मी राहीन हे आपल्या तिघात किंवा आपल्या मित्रपक्षात नको, नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीला बोलते, राष्ट्रवादी आम्हाला बोलते, आम्ही आणखीन कोणाला बोलते, एक तर तूर असेल ना तर मी राहीन। नाही, आपण मिळून जे महाराष्ट्र लुटायला आले त्यांना आपण विचारतोय प्रश्न आणि त्यांना सांगतोय की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, होऊन जाऊ दे। आता या सगळ्या आघाड्या वगैरे सगळ्या होत्यात, आपली तर पहिल्यापासून आहेच। सरकारला आता जाग आले की आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे आता ते डुबक्या मारून बघतात की पवित्र होता येईल का। मग रक्षाबंधनामध्ये स्वतःचे फोटो छापतायत, सगळीकडे स्वतःचेच फोटो छापतायत। तुम्हाला जे काय आज मी बोललेलं आहे, पुढच्या ज्या काही गोष्टी करायच्या त्या तुम्हाला करायच्या आहेत, आम्ही तर आहोतच। पहिल्या प्रथम आपण सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत मी किंवा महाराष्ट्राचं हित, माझ्यापेक्षा महाराष्ट्राचं हित आम्ही जपू। मला उमेदवारी मिळाली नाही मिळाली तरी मिळेल, पण ह्यांना खाऊ। आणि साहजिकच आहे, आपल्या ताड्या घालणारे लोक आहेत युतीमध्ये बसलेत, त्यांच्या चाय पे चर्चा ही जी काय मोदींनी एक वापरली होती टूम, माझं म्हणणं की आता होऊन जाऊ दे चर्चा, होऊन जाऊ दे चर्चा। तुम्ही काय केलं आणि आम्ही काय केलं, नुसतं तू नालायक आहेस म्हणून मी लायक होत नाही, आम्ही काय केलंय हे सुद्धा त्यांना सांगावं लागेल। आणि निवडणूक लांबवण्याचा जो काय त्यांचा जो खटाटोप चाललाय, महापालिका निवडणुका घेतच नाहीयेत, विधानसभा सुद्धा आता म्हणतायत की एखाद महिना पुढे ढकलतील, हे कशासाठी? तर आपण केलेली कामं ही लोकांना विसरायला लावायची। आपण जे काय करोनामध्ये काम केलं, आपण जे काय सगळं शिवभोजन आता चालू आहे की नाही कल्पना नाही, पण 10 रुपयामध्ये आणि करोना काळामध्ये 5 रुपयात शिवभोजन गरिबांना आपण दिलं, करून दाखवलं आपण। पण ते विसरायला लावायचं आणि स्वतःच्या न केलेल्या योजना थापा मारायच्या त्याच्यात। आता तर अशी माहिती मिळते की घोषणा केल्यात, लाडकी बहीण पैसे कुठून आणायचे? न्यायालय त्यांना फटकारते की इकडे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणीची योजना आम्ही थांबवू का? आणि मग सगळेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणाचं काय कोणाचं पायपूस कोणामध्ये नाही, चिडचिड चालले। अनेक जे आयएएस ऑफिसर आहेत ते मला सांगते की साहेब लवकर या तुम्ही,
लवकर या, म्हणजे यांची जी काही दडपशाही चाललेली आहे, दमदाटी चाललेली आहे, आणि आपले मिंदे सांगतात की मी चांगलं सांगतोय तोपर्यंत ऐका, नाही तर दुसरं रूप दाखवावं लागेल. अरे तुमचं रूप दुसरं काय आहे? हे सुद्धा लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम परत तुमचं आहे. बरोबर, तुम्ही मुद्द्याला हात घातलात, कारण यांचं खरं रूप जे आहे गद्दार. सरकार पाडायला 50 खोके, लाडक्या बहिणीला 1500 रुपये, आणि मोदींनी म्हटलं होतं 15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये येतील, तर 15 लाखाचे 1500 का झाले? 15 लाख का झाले? पण एकूण राजकारण जे चाललेलं आहे, काल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपले सर न्यायाधीश, ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, न्यायदेवतेवरती विश्वास आहे, शिवसेनेबाबतचा निर्णय, राष्ट्रवादीचा बरोबरचा निर्णय येत्या 50-60 वर्षात नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, मला खात्री आहे. याच्यात चुकीचं काय बोललो मी? नाही, कारण आपण जर सांगितलं की लवकरची तारीख द्या, ते सांगतात तुम्ही आमच्यावरती आम्हाला आदेश नाही द्यायचा, मग आम्ही हात जोडून उभे आहोत. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांनी काल एक पत्रकारांशी बोलताना मी बातमी चाणले मुद्दामून, एवढीच बातमी आहे, खरं अख्खं भाषण मी काय पाहिलेलं नाही, पण त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित. बांगलादेशमुळे, ज्या बांगलादेशला आपल्या हिंदुस्थानने स्वतंत्र केला, त्या बांगलादेशामुळे आपल्या देशाचं स्वातंत्र्य जर का अधोरेखित होणार असेल, तर आपण कशाला ह्या देशात जन्माला आलो? कोणत्या पदावरती आपण बसलो आहोत? दुसऱ्या देशात काय झालंय? अरे बांगलादेशामुळे स्वातंत्र्य अधोरेखित झालं असेल, महत्व अधोरेखित झालं असेल, तर तिथे जी काही हुकुमशाही होती, दडपशाही होती, तिच्या विरुद्ध जनता रस्त्यावरती उतरली. पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला, सर न्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाही बांगलादेशातली तुम्हाला मान्य आहे, परवडणार आहे? आणि स्वातंत्र्याचं महत्व जर का जाणून घ्यायचं असेल, तर भूतकाळात डोकावं लागेल. हे आपले चंद्रचूडजी बोलतात ह्या बातमीनुसार. मी माझ्या मनातलं किंवा मी त्यांचं भाषण प्रत्यक्ष पाहिलं नाही, ऐकलं नाही, पण भूतकाळात डोकावं लागेल. चंद्रचूड साहेब मान्य आहे, पण आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही जेव्हा भूतकाळात डोकावतो ना, तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभूने दिसतात. रामशास्त्री प्रभूने राघोबा दादाला या प्रायश्चित्ताला, या जे काय पाप आहे, हा जो गुन्हा आहे, त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय दुसरं शिक्षा होऊ शकत नाही, हे सांगणारे रामशास्त्री प्रभूने आमच्या भूतकाळात लपलेले आहेत. आणि आपण सुद्धा कधीतरी भूत होणार आहोत, म्हणजे भूतकाळात जाणार आहोत. आजचा जो वर्तमान काळ आहे तो उद्याचा भूतकाळ आहे. मग त्यावेळेला आणखीन कुठे काही घडलं, मग देशाचं स्वातंत्र्य, त्याचं महत्व कळण्यासाठी भूतकाळात डोकावं लागलं, तर मग आम्ही राजकारणी म्हणून काय करतो, आणि चंद्रचूड साहेब तुम्ही सुद्धा या देशाचे सर न्यायाधीश म्हणून काय केलं, हे त्यावेळेच्या भूतकाळामध्ये नमूद झालेलं असेल. हे नमूद झालेलं असेल. आज जी का आम्ही लढाई लढतो आहोत, ही लोकशाहीचीच लढाई आहे, स्वातंत्र्याचीच आहे. ज्या पद्धतीने हिंदू मुसलमान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समाजामध्ये हे जे काय आगी लावत आहेत, आता काय झालं, गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं, बौद्धांनी केलं, सगळ्यांनी केलं, हिंदूंनी तर केलंच, मराठी माणसांनी केलं, पण मुसलमानांनी मतदान का केलं? उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम का आले? मी हिंदुत्व सोडलं. पण करोना काळामध्ये जे काय आपल्या सरकारने काम केलं, हे नालायक आपले, महायुतीतले आपले विरोधक, जे आम्हीच त्यांना, आपणच त्यांना मोठं केलं, ते विसरले. पण ज्यांना आपण वाचवलं, ते मुस्लिम असो बौद्ध असो, ते नाही विसरू शकले. CA NRCच्या वेळेला सुद्धा जे काम आपण केलं, एक भयभीत वातावरण झालं होतं सगळं. आता काय करणार, इथल्या लोकांना हकलून देणार? मी महाविकास आघाडीच्या तर्फे मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांना सांगितलं होतं की मी एक सुद्धा असं पाऊल केंद्राला उचलायला देणार नाही. जे या देशाचे नागरिक आहेत आणि जे देशावरती प्रेम करतात, त्यांना मी इथून जाऊ देणार नाही, म्हणून मुस्लिम आमच्या सोबत आले. काल मोदीजी तुम्ही जे बोललात की सेक्युलर संविधान, सेक्युलर नागरिक संहिता, म्हणजे तुम्ही काय हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्रबाबूंच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलात, नितीश बरोबर बसलात, मग तुम्ही हिंदुत्व नाही सोडलं? मग उगाच आपल्यामध्ये आगी लावण्यासाठी म्हणून तुम्ही ते वक्फ बोर्डाचं बिल का आणलं? बरं आणलं तर आणलं, हिंमत होती तर बहुमत तुमच्याकडे असताना मंजूर का नाही करून दाखवलं तुम्ही?
मंजूर का नाही करून दाखवलं? नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली होती, आम्ही तुमच्या सोबत होतो, पण सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री असं म्हटलं जातं की त्यांना लॉक करून मोदी बाबा एकटे टीव्हीवरती गेले आणि आज रात 12 बजे लोकांना वाटलं 12 बजे काय होणार, देव जाणे नोटबंदी. मग आज बहुमत तुमच्याकडे असताना हे विधेयक मांडण्याचं नाटक हे थेरं का केलं तुम्ही? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते? अरे नव्हते, कारण मी स्वतः दिल्लीत होतो, माझे सगळे खासदार माझ्यासोबत होते. आणि त्या बिलावरती चर्चा करण्याचं जर ठरवलं असतं तर माझे जे खासदार आहेत ते येऊन बोलले असते, काय बोलायचे असते ते. पण तुम्ही वक्फ बोर्डाची जमीन जर ढापून तुमच्या उद्योगपतींच्या घशात घालणार असाल, जसं तुम्ही आमच्या हिंदू संस्थानांच्या मंदिराच्या जमिनी लाटताय लुटतायत आणि तुमच्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला देत आहात, महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवाची संस्थानाची मंदिराची जमीन किती राजकारण्याने ढापले त्याची यादी काढा. मराठवाड्यामध्ये किती ढापलेली आहे, बीडमध्ये किती केलेली आहे, लावा ना एकदा, तो काय प्रश्न आहे, तो धसाच लावा. कोणी केले ती जमीन ढापले? बीडमध्ये तर केस सुरू आहे. अरे वक्फ बोर्ड तर बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जाते आणि त्याच्यावरती तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर आज मी जाहीर करतो, वक्फ असो किंवा हिंदू संस्थान असेल किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील, आम्ही वेळवाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही, अजिबात नाही होऊ देणार. अयोध्येमध्ये तुम्ही जे काही केलं, कार सेवकांनी बलिदान केलं, कोणासाठी केलं? लोढ्यासाठी केलं, अदानीसाठी केलं, रामदेव बाबासाठी केलं, श्री रविशंकरसाठी केलं. कितीतरी लाखो कार सेवक तिकडे गेले, बलिदान झालं त्यांचं, मार खाल्ला, काही अपंग झाले आणि मग राम मंदिर उभं राहिलं. एक तर तुम्ही बांधलं ते सुद्धा गळकं, आमच्या हातामध्ये घंटा, आणि अयोध्येमधली जमीन कोणत्या दराने त्या ट्रस्टनी विकत घेतली आणि त्याच्यावरती ती कोणाला दिली ह्याच्यावरती सुद्धा जेपीसी लावा. हा विषय फक्त वक्फ बोर्डचा नाही आहे, हा माझ्या मंदिरांचा सुद्धा आहे. आमचे शंकराचार्य जे बोलतात की केदारनाथमधलं 200-250 किलो सोनं गायब झालं, लावा त्याची सुद्धा चौकशी लावा. त्या तिकडे कोणी चोरला आणि पितळ्याचं कोणी तिकडे मुलामा दिला हे सुद्धा पितळ उघडं पडलंच पाहिजे. पण सगळं चांगलं चाललेलं आहे आणि आता भाजपचं काय खरं नाही, कारण मोदींची गॅरंटी चालत नाही म्हटल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेला जर का अडचणीत आणण्यासाठी हे प्रश्न विचारत असाल तर इथली जनता काही ही दूधखुळी नाही आहे की तुम्ही म्हणाल ते ऐकाल. म्हणून माझं म्हणणं की आजच निवडणुका घेऊन दाखवा, तुम्ही आजच घेऊन दाखवा. आणि मग जसं वक्फ बोर्डाचं तुम्ही बिल आणलं, मी आज जाहीर त्यांना प्रश्न विचारतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही समाजामध्ये जी काही आग लावलेली आहात, मराठा ओबीसी धनगर, मी तर स्वच्छ भूमिका मांडलेली आहे, मला वाटतं पवारसाहेब तुम्ही सुद्धा मांडलेली आहे, काँग्रेसने सुद्धा मांडलेली आहे. मर्यादा वाढवण्याचा हक्क अधिकार हा राज्य सरकारला नाहीये. बिहारने वाढवलेली मर्यादा ही कोर्टाने उडवून लावली. हा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे, अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन त्यांचा सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात, बरोबर ना पृथ्वीराजजी? मग मराठा आरक्षणाचं लोकसभेमध्ये ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा, धनगरांना द्या, सगळ्यांना द्या. आज आम्ही सगळे महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देतो. आणा आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचं बिल आणा, पण आगी लावून ठेवायच्या. धर्माधर्मात आगी, हिंदू मुसलमानमध्ये आगी, हिंदूंमध्ये मराठी या मराठीमध्ये आगी, मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर मध्ये आगी. आणि त्या आगीवरती म्हणजे तुम्ही घरांच्या होळ्या पेटून त्याच्यावर तुमच्या पोळ्या भासतात. म्हणून आम्ही तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच म्हणतो, एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील. आणि ही पुढची लढाई जी आहे, बोलण्यासारखं खूप आहे. अगदी मुंबईची सुद्धा हालत त्यांनी काय करून ठेवली ती बघा. मला कल्पना आहे इकडे महाराष्ट्रातनं सगळे लोक आलेत, पण मुंबईकर जे आलेत, मुंबईमध्ये बेसुमार जे काय खोदकाम चाललेले, मेट्रो आणि दुसऱ्या बिल्डिंग, मग बातम्या ज्या येतात, धरणं भरली तरी मुंबईकरांची तहान का भागत नाही? कारण तुम्ही खोरून ठेवलंय सगळं. काही ठिकाणी गटाराचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतंय. अनेक मुंबईकरांना पोटाचे विकार होत आहेत. कोण जबाबदार आहे?
कारण मुंबईला यांनी कधी शहर म्हणून बघितलंच नाही, मुंबईकरांना कधी आपलं मानलंच नाही. सोन्याची कोंबडी देणं, अंड देणार ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शाह बघत असतील, आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल, तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल, या निवडणुकीत कळेल. म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे. आता ती दाखवलेली दिशा ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मगाशी नाना तुम्ही नव्हतात, मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार. आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा, मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे. फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली, काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही. राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तरी केलं पाहिजे. अरे एकजूट नुसती वज्रमोठ शब्दात असता कामा नये, वज्रमोठ ही कामात न दिसली पाहिजे. आणखी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना. होय, मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोते आहेत, ते चोर आहेत. त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे. लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार करायला जरा वेळ कमी मिळाला, त्याच्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी सुद्धा आपण यश मिळवलं. काँग्रेसच्या नशिबाने काँग्रेसचा हात त्याच्या सोबत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि पवार साहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा, घराघरामध्ये पोचवा, आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.